ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या कारला चपलांचा हार घालण्यात आला. सांगली मिरज रोडवरच्या ग्रेट मराठा हॉटेल समोर पार्क असलेल्या शेंडगेंच्या कारला अज्ञातांनी चपलांचा हार घातला. निवडणुकीतून माघार घ्या आणि मराठा समाजाच्या नादी लागू नका अशा आशयाचं हे पत्र कारवर चिकटवण्यात आलं. त्यासोबतच कारवर शाई फेकही करण्यात आली. नुकताच शेंडगेंनी मराठा कार्यकर्त्यांकडून दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केलेला होता. की 57 लाख कुणबी नोंदी देऊन सरसकट सगळ्या मराठा समाजाला या गरीब समाजाचं ओबीसीमध्ये घुसवण्याचा जो मागणी आहे त्याला मात्र आम्ही ठाम विरोध केला. तो विरोध आमचा आज आहे, काल आहे, उद्याही राहणार आहे. निवडणुका येतील जातील, पण आमची भूमिका आम्ही मुळीच बदलणार नाही. आज त्या ठिकाणी काल संध्याकाळी हा प्रकार घडल्यानंतर रात्री 1:30 या ठिकाणी मी आलो आणि त्यानंतर आता सकाळी पाहतो तर आमच्या ड्रायव्हरच्या लक्षात आलं की माझ्या गाडीला चपलाचा हार घालण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी गाडीवरती काळी शाई. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन फेकण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मला धमकीवजा पत्र देण्यात आलेलं आहे की या ठिकाणी भुजबळांनी ज्या माघार घ्यायला मी भाग पाडलेला आहे आणि आता धनगर आणि माळ्यांनी मराठ्यांचा नाद करू नये. तुम्ही ताबडतोब माघार नाही घेतली तर तुम्हाला या महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही. जो चपलेचा हार गाडीला घातलेला आहे तो ते मला घालतील आणि त्याचप्रमाणे काळं फासतील अशा प्रकारे मला धमकी उघड धमकी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. काही काही जागेवर असं होतं त्यांचेच कार्यकर्ते लावते मराठ्यावर लोटीचे. मी बऱ्याच जागेवर त्याचा खोज घेतले. काही काही ठिकाणी म्हणतोय मी की असं त्यांच्यात कार्यकर्त्यांना सहानुभूती मिळवायची मराठा आणि ओबीसीची, म्हणून ते स्वतःच आरडायला लावितात आणि स्वतःच मराठ्याच्या अंगावर ढकलून देतात ते मराठ्याचे करतात. म्हणून त्यांना सहानुभूती मिळवायची काही काहींना, काही काहींचे खूप जागेवर प्रकार झाले. तसे जसं मताचा अधिकार दिला तसं निवडणूक लढवण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे लोकांना कोणाला मतं द्यायची ते देतील. कोणाला असं भीती दाखवून किंवा हल्ला करून अशा प्रकारचे जे आहेत ते प्रकार होता कामा नाहीत.